ज्या कर्तव्यदक्ष अशा महिला इथे व्यासपीठावर बसलेल्या आहेत, एक महिला या नात्याने मला ह्या सगळ्यांचा अभिमान वाटतो. गीताताई, नीलमताई, संगीताताई आणि खरोखर आदरणीय असं व्यक्तिमत्व माधवजी भंडारी, तसंच माधवजी कुलकर्णी, गुरव साहेब, मोहन साहेब आणि इतर जे अनेक हात आहेत पाठीशी, आणि तुम्ही सगळे, सगळ्यांना मी अभिवादन करते, नमस्कार करते आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन करते. तुमचं माझं सगळ्यांचंच म्हणजे आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते की आज एक शिक्कामोर्तब झाला, एक ऑफिस आपल्याला मिळालं, त्याचं एक उद्घाटन करावं लागतं तर सगळ्यांना समजतं की एक ऑफिस आपल्याला, एक हक्काचं असं व्यासपीठ आहे आपल्या व्यथा मांडण्यासाठी. तर सुरुवात चांगली झालेली आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. मी पहिल्याच कार्यक्रमात सांगितलं, अनेक कार्यालय आहेत, सरकार आहे, सगळे आहेत, पण मार्गदर्शन फार महत्त्वाचं असतं. संगीताने आपल्या संस्थेचं उद्दिष्ट सांगितलं, ध्येय सांगितलं, महत्वाकांक्षा सांगितली, ते काय मी रिपीट करत बसत नाही, त्यालाच मी मम म्हणते. कारण सगळ्यांना माहिती आहे या कार्यालयाची उद्दिष्ट काय आहेत ती. पण रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे, त्यामुळे थोडा वेळ द्यावा लागतो. माधवरावांनी अगदी सुंदर ती आठवण करून दिली आणि तो किस्सा सांगितला ट्रेनमधला, आणि खरोखर अगदी म्हणजे योगायोगाने शिवराय कुलकर्णी यांच्याशी माझी भेट झाली आणि आम्ही जवळजवळ एक तास ट्रेनमध्ये बोलत होतो आणि त्याच्यानंतर त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे सुधीरजी मुनगंटीवार यांच्याशी माझी भेट घालून दिली. आणि नंतर माधवजी भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही आता वाटचाल सुरू झालेली आहे. हा यज्ञ आहे, त्याच्या संविधा आपल्या सगळ्यांना टाकायच्या आहेत आणि यज्ञ हा चालत राहावा लागतो. त्यामुळे तुम्हा सगळ्यांची मदत पण पाहिजे. ते म्हणतात ना, मैं चलता गया कारवा बनता गया, तर तो कारवा म्हणजे तुम्ही आहात. चांगलं कार्य झालं की कारवा आपोआप तयार होतो आणि आपल्याला कसल्याही प्रसिद्धीसाठी हे काम करायचं नाही आहे. कारण कुठलंही जे सोशल वर्क आहे, सामाजिक काम आहे, ते थँकलेस जॉब असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला कुणाच्याही थँक्यूची गरज नसते आणि नसावी. कारण हे काम आपण आपल्या आत्मिक समाधानासाठी करतो. जसं आपण एखादा रोल मिळाला, त्याच्यात पैसे मिळतात, पण जॉब सॅटिस्फॅक्शन जेव्हा त्याच्यातनं मिळतं तो एक वेगळा आनंद असतो. तसंच जॉब सॅटिस्फॅक्शन आपल्याला इथे मिळणार आहे. आणि संगीता ही एक रणरागिणी आहे, या सगळ्याच रणरागिणी आहेत. कारण ते अंगात ती, मनात ती ताकद असावी लागते. शारीरिक जरी तेवढी आपली पुरुषाने एवढी ताकद नसली तरी मानसिक ताकदीमुळे अनेक गोष्टी घडतात. आणि आता गीताताईंनी सुद्धा जो आपल्याला आज आपल्याला आश्वासन दिलं ते मला फार बरं वाटलं, ते ऐकून की त्यांचं ऑफिस, कारण बरेच जे कलाकार आहेत ते मीरा भाईंदरमध्ये वास्तव्याला आहेत, स्थायिक आहेत, आणि बरीचशी इंडस्ट्री ह्या बाजूला हळूहळू, कारण स्टुडिओज वगैरे असल्यामुळे ह्याच बाजूला वसलेली आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की आयुष्यमान भारत हे जे मोदी सरकारने एक कार्ड आपल्याला दिलेलं आहे ते फारच लाभदायी आहे. कारण आज आरोग्य हा एक महत्त्वाचा विषय आहे आजच्या काळात. भारताला तर डायबिटीसचं कॅपिटलच जवळजवळ असं सांगितलेलं आहे, अनाऊन्स केलेलं आहे. तर ह्या डायबिटीसच्या समस्यांमुळे, बिकॉज डायबिटीस इज अ स्लो किलर, तो आपल्याला ऑर्गन्सना हळूहळू हळूहळू नष्ट करतो. आणि म्हणूनच हे आयुष्यमान भारत हे जे कार्ड आहे किंवा आभा जे आहे, ही फार महत्त्वाची कार्ड्स आहेत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जागरूक असणं याबद्दल फार आवश्यक आहे आणि त्याचा लाभ घेणं फार आवश्यक आहे. कारण ह्याची सुरुवात जी आहे ती ह्याच्यापासूनच सुरू झाली पाहिजे, मला असं वाटतं. की मोठी मोठी आश्वासनं उगाच द्यायची की हे करणार, ते करणार, किल्ले बांधणार, त्याच्यापेक्षा जे सरकारने आपल्याला दिलेलं आहे, आम एखाद्या माणसाला
त्याचा फायदा घेणं ही हे पहिलं पाऊल आहे, आणि ते पहिलं पाऊल तुम्ही टाकलं पाहिजे. आणि तुम्ही जर टाकलं तरच त्याला एक मूर्त स्वरूप येणार आहे असं मला वाटतं. तसंच इतर कार्ड्स आहेत, पण आयुष्यमान भारत आणि आभा कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला मी कळकळीची विनंती करते की आपले जे काय म्हणतात त्याला आधार कार्ड जे आहेत ते लिंक करा पॅन कार्डशी, आणि तसंच पॅन कार्ड बरोबर तुमचा फोन नंबर लिंक करा. हे पहिलं पाऊल आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही गीताताईंना भेटा, कारण त्याच्याशिवाय ते होणार नाही. आणि हे तुम्हाला करून घ्यायचं आहे, आणि त्याच्यासाठी मला वाटत नाही काही पैसे लागतात, पण त्याच्यासाठी मार्गदर्शनाची तुम्हाला गरज आहे, आणि ते मार्गदर्शन तुम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा आमच्या आपल्या ऑफिसमध्ये मिळेल. तर आता मी फार जास्त काही बोलत नाही, कामाला सुरुवात करूया. आणि झालेलीच आहे, संगीताने म्हटलंय तसं, तुमची मदत पाहिजे, तुमचाही मदतीचा हात पाहिजे. कारण आम्हीच तुम्हाला जसं गीताताईंनी सांगितलं की कार्यालय हे तिथे सुद्धा तुम्हीसुद्धा मार्गदर्शन करा की हे असं होऊ शकतं, हे असं होऊ शकतं, हे तुम्हीसुद्धा मार्गदर्शन करा आम्हाला, तरच हे कार्य पुढे जाणार. तर तुम्हाला मी खूप शुभेच्छा देते, तुमच्या सगळ्यांचं, तुमच्या सगळ्यांसाठी आरोग्याची कामना करते, कारण आरोग्यम धनसंपदा, त्याच्याशिवाय काहीच नाही आहे. त्यामुळे ते आरोग्य आपण सांभाळूया. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी एक माणूस मला भेटायला आला, तो म्हणाला चित्रपट संघटना झाली आहे, आमचे पगार कधी वाढणार. मी म्हटलं त्याचं आश्वासन मी आज देऊ शकत नाही, कारण आम्ही प्रोड्युसरना तसं वेठीला धरू शकत नाही. ते एका वर्षानंतर होईल कदाचित, पण ते आज होणार नाही, निश्चित होणार नाही, कारण खोटी आश्वासनं आपल्याला द्यायची नाही आहेत. आम्ही संवाद साधू, त्यांना सांगायचा प्रयत्न करू, कारण प्रोड्युसरचे स्वतःचे पण खूप प्रॉब्लेम्स असतात. आणि ते म्हणतात ना तसं, तुम्ही ऐकलंय ते वाक्य, निर्माता जगला पाहिजे तरच तो आपल्याला नोकरी देईल. त्यामुळे पगार वाढ हे नंतर होणार मित्रांनो, पण तोपर्यंत काम करत राहा. जसं श्रीकृष्णाने सांगितलं तसं, कर्म हे फार महत्वाचं आहे, आणि ते कर्म देणारं ते मिळालं पण पाहिजे. काम करा म्हटलं म्हणून होत नाही ना, काम मिळालं पण पाहिजे. ते देणारी संगीतासारखी माणसं आहेत, कोऑर्डिनेटर्स आहेत, तर त्यांनी तुम्हाला हे काम दिलं पाहिजे, हेही मी मान्य करते. तर काम आपलं करत राहा, पगार वाढ होईल नंतर, पण सगळ्यात आधी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्य चांगलं राहिलं तर तुम्ही काम करत राहाल. तर धन्यवाद मित्रांनो, अजून मी जास्त काही बोलू इच्छित नाही, कारण कार्यक्रमाला ऑलरेडी माझ्यामुळे उशीर झालेला आहे, आणि तो जास्त अजून होऊ नये. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. काही काही वेळ उशीर नाही झाले.